36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. सोयगाव तालुक्यातील सावळतबारा येथील जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित शिवाजी विद्यालय सावळतबारा 10वीचा निकाल 98.71% लागून उज्ज्वल यशाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे. परिसरातील अनेक विद्यार्थी आणि खास करून मुलींच्या शिक्षणाच्या सोयीसाठी स्थापन करण्यात आलेली ही संस्था, यामध्ये वर्ग 10वी निकालामध्ये उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखून नेहमीच कौतुकास्पद ठरतात आणि याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे मुख्याध्यापक NR कोलते सर आणि यांची सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू यांची मेहनत व विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यातून त्यांच्या भविष्याचा विचार करून ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे चालू असते. विद्यालयाचा निकाल हा मागील 10 वर्षांपासून 90%च्या वरच लागतो. यामध्ये खास करून मुलींचे प्रमाण हे 75%च्या वर आहे. आजचे हे बालक उद्याचे पालक आहे. त्यांच्या हातामध्ये देशाचं भवितव्य असल्यामुळे त्यांचा हा ज्ञानरूपी आरसा जगाच्या पाठीवरती कुटुंबांचे विद्यालयाचे नाव उज्ज्वल करतो हे विशेष. यामधूनच अनेक डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर आणि फार्मासिस्ट, पोलीस, आर्मी ऑफिसर तसेच उत्तम असे शेतकरी आणि उद्योगपती निर्माण होऊन देशसेवेसाठी ते तत्पर असतात हे आमच्या संस्थेचे विशेष आहे अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली आहे. या अनुक्रमे आपले क्रमांक मिळवले. त्यांच्या संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्था सावळतबारा संचलित शिवाजी विद्यालयाचा निकाल 98.71% लागला असून प्रथम दिव्या रावसाहेब सदाशिवे हिचा 93.80%, द्वितीय समर्थ श्रीकृष्ण सोनूने 93%, तृतीय मो आलिया मोरोशन 91.80%, चतुर्थ चैतन्य समाधान चांदे 91%, तसेच पाचवा शेख नाझिया नाझीउल्ला 91%, पाचवी काळे आदिती शालिग्राम 91%, सहावी कोळपे कोमल भागवत 90%. अशा पद्धतीने उत्तीर्ण झाले असून सर्व यशवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा संस्थापक भाऊराव लक्ष्मणराव कोवते आणि सर्व संचालक मंडळ यांनी अशा शुभेच्छा दिल्या. तसेच यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा व या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यालयामध्ये घवघवीत यश मिळवले. तसेच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा प्रथम श्रेणीमध्ये सुद्धा विद्यार्थी गुणवंत झाले त्यांच्यासुद्धा विशेष अभिनंदन संस्थेमार्फत करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या भविष्यात आणि पुढील वाटचालीसाठी प्राचार्य NR कोलते सर यांनी शुभेच्छा दिल्या. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये कला शाखेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना क्लास 1 अधिकारी करावे असं प्रतिपादनसुद्धा केलं. यावेळी संस्था संचलित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक आणि विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व संस्था चालक, पदाधिकारी, संचालक मंडळ, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार बंधू, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे अभिनंदन करण्यात आले अशी माहिती प्राचार्य जीवन कोलते यांनी दिली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण पठाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.